ठाण्यामध्ये महानगरपालिका प्रशासनाचे 4 आणि खासगी रहिवासी संकुल आणि व्यावसायिक आस्थापनांचे तरण तलाव आहेत. शहरात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे, त्यामुळे तरण तलावांना देण्यात येणारं पाणी बंद करण्याचे आदेश प्रशासनानं काढले. यातून लाखो लिटर पाणी वाचणार आहे. उपलब्ध पाणी पावसाळ्यापर्यंत वाचवण्याचं उद्दिष्ट आहे. पाणी बचतीसाठी महापालिकेनं विविध प्रयत्न सुरू केलेत. सर्व्हिस स्टेशनला बोरवेलचं पाणी देण्यात येणार आहे. ठाण्यामधल्या 232 विहिरींचाही वापर केला जाणार आहे. आमचे जे महापालिकेचे तरण तलाव आहेत, त्या तरण तलावाचा पाणी पुरवठा आम्ही बंद केलेला आहे. त्याचबरोबर जे खाजगी गृहसंकुलं आहेत मोठी मोठी, जिथे तरण तलाव आहेत, त्या तरण तलावाचाही पाणी पुरवठा, जिथं पिण्याचं पाणी वापरण्याला वापरता जातं, तिथला पाणी पुरवठा आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी खेळाडूंसाठी दुसरी पर्यायी व्यवस्था करण्याचं आवाहनही केलंय. महापालिकेने पहिलेच काहीतरी उपाययोजना करून त्या स्विमिंग पूलच्या पाण्याबद्दल काहीतरी उपाययोजना करून साठा ठेवला पाहिजे होता, किंवा वेगळं काहीतरी त्याचं प्युरिफाय करून किंवा काहीतरी करून नवीन काहीतरी प्लॅन तयार केला पाहिजे होता. त्यांनी जेव्हा पाणी कपात केली त्याच्या पहिले त्यांनी काहीतरी म्हणजे नोटीस किंवा नियोजन काहीतरी करायला पाहिजे होतं, जेणेकरून मुलं त्यांचे पालक काहीतरी पुढचं व्यवस्था वगैरे काहीतरी केल्या असतात. तरण तलावांना या परिस्थितीत पाणी बंद करण्याचा निर्णय योग्यच आहे, मात्र या निर्णयासोबत पाणी रिसायकल करणारी महापालिकेची यंत्रणाही कुचकामी असल्याचं उघड झालंय. पण तरीही पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचंच होतं. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.